आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वानी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह Wi-Fi कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे किकबॉक्सिंग लेझिम झांज पथक स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी GEE नीट MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वानी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वानी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. जालना येथून शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या 2 टेम्पोंचा राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड रोड लगत अपघात झालाय. 2 टेम्पोमधील 1 टेम्पोनं पलटी मारल्यानं 10 ते 15 जण गंभीर जखमी झालेत, तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झालेत. 26 मार्च रोजी दुपारी ही घटना घडली आहे. जालना जिल्ह्यामधील सावरखेडा तालुका भोकरदन येथील सुमारे 40 ते 50 जण रामनवमीनिमित्त 2 टेम्पो भाडोत्री करून शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. ते साईबाबांचं दर्शन घेऊन 26 मार्च रोजी सकाळी शिर्डी येथून शनिशिंगणापूरकडे निघाले होते. त्यावेळी राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड रोडवरती हॉटेल साक्षीसमोर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान 1 टेम्पो दुसऱ्या टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये रस्ता विभाजकाला जाऊन धडकला आणि टेम्पोनं भरधाव वेगामध्ये पलटी मारली आणि रस्त्यावरती जाऊन पलटी झाला. या अपघातामध्ये 10 ते 15 जण गंभीर जखमी झालेत. त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलंय, तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच राहुरी पोलीस ठाण्यामधील कर्मचारी तसेच राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, सुनील कुमावत, भाऊसाहेब ढोकणे, राजेंद्र पवार, सोमनाथ लोखंडे, राजेंद्र खंगले, श्रीकांत पाटोळे आदींनी घटनास्थळी धावून मदत कार्य केलंय. अपघातस्थळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे, परंतु अहमदनगर इथे हलवण्यात आलेले 10 ते 15 जण यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. मनोज साळवेचा सतीश फुलसमदर, C24 तास, राहुरी.